मुंबईची जे प्रॉब्लेम्स आहे ते थोडीफार एम एम आर रिझन्समध्ये पण आहे थोडीफार नाही पण मला वाटते सेम टू सेम प्रॉब्लेम्स एम एम आर रिझन्समध्ये पण आहे सगळ्यात मोठा जर माझं रिझन घेतलं मीरा भाईंदर तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज रिडेव्हलपमेंटचा आहे साहेब रि रिडेव्हलपमेंट बिल्डिंग बरीच थर्टी फॉर्टी इयर्स जुनी बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे पण तेवढे आपले कन्व्हेन्सचे कायदे सांगा किंवा एक्स्ट्रा एफ एस आय त्यांनी वापरला वापरलेली आहे ते सांगा किंवा त्यांचं काही सातबारा न फिडणं असे वेगवेगळे प्रॉब्लेममुळे रिडेव्हलपमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहे ते एवढे मोठे आहे का ते बिल्डिंग बरीच बिल्डिंग अशी पडून राहिली आहे पण अजून ते रिडेव्हलपमेंट मध्ये जाऊ शकली नाही मला असं वाटतं का एक वेगळी अशी कमिटी करावी जे बिल्डिंग पडून गेलेली आहे आणि जे वर्षानुवर्ष त्याचं रिडेव्हलपमेंट होत नाही आता गेल्या अधिवेशनमध्ये रवी बिल्डरचा प्रश्न आलेला आणि अजून त्या प्रश्नावरही काही अजून झालेलं नाही आणि ना त्यासाठी तेही तसेच अजून रखडलेले आहे तशीच बरीच बिल्डिंग माझ्या रिजनमध्ये झालेली आहे जे पडलेली आहे पण अजून रिडेव्हलपमेंटसाठी काहीच होत नाही आहे आणि तिथे त्या रहिवास्यांना न भाडा न काय सवलियत न त्यांना काय घरं देऊ शकतो आम्ही तर त्यासाठी काय योजना करणं आणि तिथे अंमलात आणणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय जेव्हा आम्ही तिथून ड्रायव्हिंग चालू करतो आणि आम्हाला इथे यायचं असते तेव्हा तीन तास का लागतात कारण एक तास आमच्याकडे ते टोल नाका आहे तिथे आम्हाला ते रांगेत उभं राहावं लागतं वारंवार हा प्रश्न उचलून सुद्धा अजूनपर्यंत आमचा टोल नाका काय थोडासा पुढे सरकला नाही किंवा लेन्स वाढलेली नाही आहे मग ते दरवेळी येताना जाताना एक एक तास आम्हाला टोल टाका टोल नाक्यात रांगेत उभं राहावं लागतं माझी आपल्या दर हे विनंती आहे का टोल नाकाला थोडंसं मागे सरकवलं तर मला वाटते तिथे एक किंवा टेन लेन्स होऊ शकते आणि तिथे थोडीशी कोंडी कमी होऊ शकते आणि आमचा वेळ कारण तिथे आता टोल नाक्याजवळ बरीच बिल्डिंग झालेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये लोक वास्तव्य करत आहे आणि तिथे टोल नाकामुळे एवढं भयंकर प्रदूषण होते का त्यांना वारंवार स्वास्थ्याची समस्याही निर्माण होते तर त्यांना त्यामधूनही त्या मुक्ती द्यावं लागेल आणि ते टोल जर थोडासा पुढे गेला तिथे वास्तव्यही नाही आहे आणि तिथे बरेच प्लॉट खाली पडलेले आहे आणि तिथे जर टोल नाका सरकवला तर मला वाटते की तिथली कोंडी नक्कीच कमी होणार साहेब आताच सा, सन्माननीय सदस्य अमितजींनी सांगितलं की एमसी जेड बरीच तिथे परवानगी दिली आहे आणि तिथे स्टुडिओज उभे राहिलेले आहे साहेब जर हे परवानगी स्टुडिओजला देऊ शकते तर कोळी बांधव जे त्या एरिया त्या रिजनमध्ये मध्ये राहायला येते त्यांची लाईटची परवानगी सुद्धा आमच्याकडे जा दिली जात नाही आणि लाईटची परवानगी द्यायला त्यांना जे कायदा नडत असेल तर मग स्टुडिओची परवानगी द्यायला ते कायदा का नडत नाही हे मला आपल्या हे प्रश्न विचारायचा आहे कोळी आहे ना उनके पास पैसे आहे तो साहेब तुमच्याद्वारे मला हेही सांगायचं आहे त्या आमचे कोळी बांधवाला थोडीशी त्यावर हे दाखवून त्यांना लाईट वगैरेची परमिशन ते राहतात तिथे आणि ते वर्षानुवर्ष तिथेच राहिलं आहे कोळी बांधव त्या एरियामध्ये राहणार नाही तर कुठे आणखी जाणार त्यांचं रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे त्यांचे घरांचा प्रश्न आहे त्यांचं घर अजूनपर्यंत रेग्युलराईज केलेलं नाही आहे आणि त्यांना जर परवानगी पाहिजे त्यांना मोठा परिवार होते एखादा फ्लोअर वाढवायचा असेल तर ते परवानगी त्यांना देण्यात येत नाही तर आणि अजूनपर्यंत आमच्याकडे एक भाग आहे ते एम एम आर डी एचं त्यात अंतर्गत आहे त्यांची प्लॅनिंग अथॉरिटी एम एम आर डी आहे बाकी सगळं काय कॉर्पोरेशननी पुरवायचं हे दोन जे विरोधाभास आहे त्यामुळे एम एम आर डी एची जे तेवढी जमीन आहे त्या त्या जमिनीवर आतापर्यंत बराच एनक्रोचमेंट झालेला आहे आणि अजूनही होत आहे पण प्लॅनिंग ऑथॉरिटी ते असण्यामुळे आम्ही तिथे काहीच करू शकत नाही आणि मला वाटते सेकडो एकर जमीन त्यामुळे आता एनक्रोच झालेली आहे आणि आता ते जर थांबवायची असेल तर त्यासाठी एक निर्णय घ्यायचं मी आपल्याद्वारे मंत्री mm -hmm. mm -hmm. ते मंत्रीकडे माझी मागणी आहे अजूनपर्यंत मी आवाड साहेबांचा धन्यवादही करणार कारण मी जेव्हा हे प्रपोजल त्यांच्याकडे गे। घेऊन गेलेली त्यांनी लगेच सांगितलं आपण नक्कीच चालू करू त्यासाठी आव्हाड साहेब आपलाही धन्यवाद पण अजूनपर्यंत अजूनपर्यंत ते चालू तिथे झालेलं नाही अजून पर्यंत साहेब आता दोन महिना दोन महिने आधीच पण मी बोलते ना दोन महिने आधीच पण बोलते तर दोन महिने आधीपर्यंत पण आता मला जावंच लागेल नवीन पर्यंत पण त्या ते आपला वायदा होता नक्कीच होता साहेब मी त्यासाठी आपला धन्यवाद केलं पण ते चालू झालं नाही त्यासाठी जरा खंत वाटते आणि ते लवकरात लवकर तिथे करायचं हो नक्कीच आता मी तिथेच जाणार एकमेव आमचे आमच्याकडे जे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल बाबतीत साहेब सांगायचं असं की राज्य शासनाने ते हॉस्पिटल घेतली आहे चालवायला म्हणजे त्यांनी ते हस्तगत केले केलेली आहे पण त्या हॉस्पिटलमध्ये अपूर्ण स्टाफ डॉक्टर्स त्यांचे पगार वेळेवर होत नाही सगळे डॉक्टर्स नाही आणि एकही सुविधा आम्ही हॉस्पिटल म्हणून त्या पंधरा लाखाची वस्तीचं मीरा भाईंदरला आम्ही देऊ शकत नाही आहे तर त्यासाठीही मी आपल्याद्वारे तिथे एक चांगले हॉस्पिटल चालवू शकणार तशी व्यवस्था करायची मागणी करते अध्यक्ष महोदय आत्ताच म्हणजे आपल्या दोन वर्षात संपूर्ण देशात कोविडचे खूप महामारीमुळे आपण एकही सण साजरा केला नाही पण आता या उत्सवात आपण दहीहंडी साजरी केली आणि गणेशोत्सवसाठीही आपण परमिशन दिली आहे का त्याच उत्सवाने तुम्ही सगळे काही निर्बंध न पाळता गणेशोत्सव साजरे करू शकता अध्यक्ष महोदय आत्ता त्यानंतर नवरात्री येणार आहे मी थोडासा हिंदीत बोलणार कारण हे नवरात्री जे सण आहे ते मोस्टली महाराष्ट्रसाठी महाराष्ट्रीयन आता तर आता महाराष्ट्रात तसं काही राहिलंच नाही आहे सगळेच खूप एकमेकाशी मिळून जुळून सगळे उत्सव साजरे करतात पर अध्यक्ष महोदय नवरात्री ॲसा त्योहार है जो हर जगह मनाया जाता है और नवरात्रि यूजुअली 10 बजे बंद कर देना है ऐसा निर्णय कोर्ट की तरफ से है मैं उनका रिस्पेक्ट करते हुए हमारे यहाँ पंद्रह दिन की छूट दी गई है कि पंद्रह दिन हम बारह बजे तक जरूर उसका कुछ ना कुछ कर सकते हैं यानी बारह बजे तक वो परमिशन मिल सकती है पंद्रह में से तेरह दिन ऑलरेडी हमने अलॉट कर दिए हैं जिसमें दो दिन नवरात्रि को मिले हैं और दो दिन अभी भी कलेक्टर की परमिशन से हमें मिल सकते हैं अगर उस उस जगह के परमिशन कलेक्टर दे अध्यक्ष महोदय जहाँ मैं रहती हूँ एमएमआर रीजन या मुंबई के भी सबब्स में बिजनेस क्योंकि नवरात्रि की छुट्टियाँ नहीं होती तो बिजनेस और नौकरी करके लोग घर पे ही साढ़े सात आठ और नौ बजे तक आते हैं उसके बाद अगर वो नीचे उतरते हैं तो 10 बजे तक नवरात्रि खत्म होने की यानी वो न भक्ति कर सकते हैं न पूजा वर्चुअल पूजा अर्चना कर सकते हैं और न ही गरबे का आनंद ले सकते हैं तो आपके माध्यम से मुझे सरकार से ये निर्णय चाहिए कि जो चार दिन एक्स्ट्रा हमने रखे हैं उसमें से एटलीस्ट दो दिन और एड करके चार दिन नवरात्रि के बारह बजे तक दिए जाए वो आपके माध्यम से उन तक पहुंचाना चाहती हूँ अध्यक्ष महोदय मेट्रो के काम चल रहे हैं और मेट्रो के काम के लिए उसमें एक शर्त ये है कि मेट्रो का काम जहाँ जहाँ चल रहा है उसके साइड के रोल्स आ, रोड्स वो मेट्रो ने मेंटेन करने हैं में एम एम ने मेंटेन करने हैं बार बार लेटर लिखने पर कहने पर भी उन रोड को अभी तक ठीक नहीं किया गया है तो अध्यक्ष महोदय आपके माध्यम से मैं ये जरूर कहना चाहूंगी कि उनको तुरंत ये रोड ठीक करने के लिए क्योंकि बहुत बड़े बड़े गड्ढे हैं और एक जान हमारे यहाँ उनकी वजह से गई है तो आपके माध्यम से उससे भी ये कहना चाहूंगी कि जल्द से जल्द उस रोड को भी ठीक किया जाए धन्यवाद